नमस्कार मंडळी. तुमच्या मनाच्या अकाउंटवरचा तुमचा चिंताग्रस्त डीपी बदलून तिथे तुमचा हसरा फोटो अपलोड करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा चार वार हास्याचा चौकार. मंडळी, मोरे फॅमिलीनं सुरू केला एक धमाल डिजिटल चॅनल. बघूया त्यांच्या चॅनलवरचा हा भन्नाट इंटरव्ह्यू जो दाखवायला आपल्या समोर येत आहेत. निरागस विनोदवीर, पृथ्वी प्रताप, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्त मोरे. हाय एव्हरीवन. हाय. हाय. नमस्कार सई मॅम. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. वेलकम टू माय पेंट हाऊस. खर्च बघताय? बेकार खर्च. का सर? का? कशासाठी? आता इतकी वर्ष झालं मी हास्य जत्रा करतोय. प्रसिद्धी आलेली आहे, पैसा आलेला आहे, एक छान घर घेतलेलं आहे, पण इतक्या वर्षात कुणीच माझा कधीच इंटरव्ह्यू नाही केला सर. ही भायकाळ्याची बिली आयलिश, हिचे इंटरव्ह्यू झाले. माझे इंटरव्ह्यूज नाहीत सर. ही एकच खंत होती सर. ही एकच. ही माझा इंटरव्ह्यू होत नाही. पण सर, माझा मित्र श्रमेश बेटकर, वा, व्हॉट अ ह्युमन बिंग. त्याच्या घरी एक फॅमिली येणार होती इंटरव्ह्यू घेण्यासाठी. तो म्हणाला, माझा नाही, माझ्या भावाचा इंटरव्ह्यू घ्या. ते म्हणाले, कोण भाऊ? म्हणाला, पृथ्वी प्रताप. आज ती फॅमिली माझ्या घरी माझा इंटरव्ह्यू घ्यायला येते सर. खूप फेमस फॅमिली आहे सर, मोरे फॅमिली. आज ते माझा इंटरव्ह्यू घेणार आहेत. कधीही येतील. मी क्यू दिलाय सर. सर आली वाटतं. आय एम सो सॉरी सर, मला जावं लागेल. सी, आय एम अ व्हेरी बिझी पर्सन नाव. आय हॅव इंटरव्ह्यूज लाईन्ड अप. सर एक सांगायचं राहिलं, श्रीमंती दाखवण्यासाठी घरात शूज घातलेत. अरे नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आम्ही इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले. आय नो आय नो आय नो. तर माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला. काय अडे, दारातच इंटरव्ह्यू घेत आलास? आज तरी चला. चॅनलचा लोड आहे ना, कामाचा लय व्याप. त्याच्यामुळे सगळं या माणसात ना नुसती घाई. प्लीज या सर. सर प्लीज बसा ना. प्लीज नुसती आपली घाई 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 होत काहीच नाही. अरे वसाडी पडली तुझ्या तोंडावरती. तरी तुला मी म्हटलं होतं थर्माकोल एवढा मोठा आणू नको. कसा येणार आतमध्ये? मांगो नीट घे. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. हा या सर. येडा कुठला. आता बरोबर येणार. आला का? दादा डोकं लावत नाही वसाडा. तुम्ही डोकं लावतास? काय केलास आयता? ती चौकट तरी तोडूची. 30 रुपयाचं नुकसान केलास? नाही, त्यांनी असं केलं होतं तेव्हा आत आलं होतं. हरकत नाही. प्लीज बसा सर. प्लीज बसा. मॅम प्लीज बसा. प्लीज मला सांगा की काय कसं करायचं. पहिला इंटरव्ह्यू त्यामुळे माहित नाहीये. काय कुठे आहे कॅमेरा सेटअप? नाही, कॅमेरा कशासाठी? आम्ही मोबाईल वर शूटिंग करणार आहोत का? नाही, मोबाईल वर. टेक्नॉलॉजी केवढी पुढे गेलेली आहे. आपलं चुकलं वाटतं. माणूस अडाणी दिसत आहे. नाही नाही नाही, असं काय. मला माहिती आहे, मोबाईल वर होतात इंटरव्ह्यू. मोठे मोठे सिनेमे होतात मोबाईल वर शूट. हरकत नाही, करूया ना आपण. सर इंटरव्ह्यू मी घेणार आहे ना. गप्रा, इंटरव्ह्यू मी घेतले. तू इंटरव्ह्यू घेणार आहे? तुला 2 शब्द नीट तरी बोलता येतात? नाही, माका बोलू येणार नाही. मग तुमच्या बरोबर इतकी वर्ष संसार काय मुक्यान केलाय काय? संसाराचा मध्ये तिथे काढलं. वाटेल तर बोलत असता. तू न बोलता ना असं अंगावर खेचकून संसार करते. गोष्टी करते. बोलणार का नाही? माका पण बोल. बाजूक रे, इंटरव्ह्यू घेताना ना इंटरव्ह्यू घेणं महत्वाचं नाही. इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं चेहरो महत्वाचं असतं. आता इंटरव्ह्यू मी घेतलंय तर कसा, लोक आधी माझ्याकडे बघतील, खुश होतील, मग रवला सवला वेळ यांच्याकडे बघतील. आहे का नाही? चेहऱ्याचं म्हणशील ना तर माझ्या जगात सुंदर मोहक आणि आरसपणी चेहरा ह्या जगात दुसरा कोणाचा? हा परब्या, माझ्यासारखा सुंदर राजकुमार घेणार इंटरव्ह्यू. आता पण चॅनल बघ. तू घ्या इंटरव्ह्यू घेणार. प्लीज बसा. एक मिनिट, मला शांतपणे सांगा.
तुमचं ठरलं नाही का कोण घेणार इंटरव्ह्यू? ते ठरलंय म्हणजे ठरली ना, कोण घेणार? आता मी मेन आहे म्हटल्यावर मीच घेणार का नाही इंटरव्ह्यू? तुम्ही मेन असतास काय? काय बोलता? नाही तर कोण मेन आहे मला सांगा. काय चॅनलचं नाव आहे ना, माझ्या नावावरूनच ठरली नाही. माझं नाव पण आहे चॅनलचं, माझं पण नाव आहे. कुठलं तुमचं नाव काय महत्त्वाचं आहे? एक मिनिट एक मिनिट, म्हणजे प्रभरसत तुमचं नाव आहे? हो प्रभरसत. प्रभाकर मधला प्रभु, रसिका मधला रस, आणि दत्तू मधला द असा आहे का? अच्छा असं प्रभरसत आहे? मला वाटलं संस्कृत शब्द आहे. आईशीच्या गावाचा संस्कृत, तिथं संस्कृत येतोय कोणाला? अच्छा आपण एक इंटरव्ह्यू बरोबर ना. हे वासाड्या, थर्माकोल धरला तुझा बाप? धरा जास्त बोलास रमेश ने लोक पाठवले. खूप अगदीच खूपच जवळ हे घासलं जाते असं बघताना. ए मेल्या नीट पकड, त्यांच्या दातात किती धार आहे बघ, सगळे गोळे पडतले. असं नका बोलू, म्हणजे असा थर्माकोल करतात, असा थर्माकोल करतात, नीट धर ना. मुळात त्याने धरलाच नाही पाहिजे. प्लीज काढशील का प्लीज? नाही नाही, ते मारतात मला घरी गेल्यावर, काम नाही. मी समजावतो त्यांना, तू काढ ना प्लीज. नाही सांगा तुम्ही त्यांना, प्लीज त्याला मारू नका, त्याला मारू काढ ना प्लीज काढ. आणि मुळात या थर्माकोलची गरज नाहीये सर, आपण फोनवर करतोय ना शूट, लाईट पण आहे व्यवस्थित, तर काय गरज आहे? तसं नाही, थर्माकोल असला ना की शूटिंगचा फील येतं का ना. मागे एकदा ना नुसता मोबाईल घेऊन गेलेला, व आम्हाला उभं पण नाही गेली तिथं, माहिती आहे इंटरव्ह्यू दिली नसून आहे. अच्छा इन्व्हेस्टमेंट म्हणून आम्ही हा थर्माकोल आहे. बघा हा बॉक्स आहे ना, 30 रुपयाचा आणलेला आहे. हा 30 रुपयाचा बॉक्स आहे? हा बंगारात ना आणलाय, त्याचा कलर लावलेलो आहे. ते स्वतःच इक्विपमेंट महत्वाचं आहे. शूटिंगचा फील येऊ को ठीक करूया आपण इंटरव्ह्यू चालू करूया. कॅमेरा रेडी कर. ओके 3 2 1 एक्शन. तू काय एक्शन बोललीस? मी ऍक्शन बोलायला पाहिजे, मी इंटरव्ह्यू घेतोय का नाही? माका ऍक्शन बोलू का आवडतं, मी बोलतले. काय ऍक्शन? मी डायरेक्टर आहे म्हटलं मी ऍक्शन बोलणार. थांबा थांबा, तुम्ही दोघे पण थांबा. ऍक्शन. तोंडात जाऊन बोल. थुंकला खाली बोल. ऍक्शन सर, तो थुंकला माझ्या तोंडावर. थुंकला त्याच्या तोंडावर? ऍक्शन. काय ऍक्शन? असं बोलतात ऍक्शन? मेल्या दत्त्या तुम्ही द्या. येडो असंच काय? शांत ऐका ना, भांडू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही बोला ऍक्शन. हा हा बोला ऍक्शन. मीच कसं बोलू ऍक्शन, माझा इंटरव्ह्यू आहे. आणि मी काय नाही, अहो हे तिघ जण आम्ही भांडत राहतलो, एकमेकांच्या उरावर बसलो, त्याच्यापेक्षा तुम्ही ऍक्शन बोला. विषय संपूर्ण नाही होई. मला ऍक्शन एवढा कठीण काय नाहीये, तुमचं पाठांतराचा प्रॉब्लेम आहे काय? तुम्ही बोललो काय, मी बोलले काय, सारी काय ठीक आहे. मी म्हणतो आपण सुरू करूया लगेच. रोल स्पॉट दादा चाय. हा काय क्रम आहे? रोल स्पॉट दादा चाय ऍक्शन. शूटिंग शूटिंग असं वाटतं. स्पॉट दादा दो चाय. रमेश एक काम करा, तुमका जा काय वाटतं ना मनातलं तर बोलून टाका. चालेल. आणि फक्त बोलताना आधी ऍक्शन बोला. ऍक्शन बोला आणि मग बोला आणि सुरू कर. ऍक्शन. हा करे. नमस्कार, मी पृथ्वीक प्रताप. गल्ला तू आणि यांचं. नमस्कार, मी पृथ्वीक प्रताप. एक एक मिनिट थांबव ना, ते का हसताय तुम्ही? मला सांगा काय झालं, का हसायला हसायला काय झालं? माझं नाव सांगितल्यावर का हसताय? तर तुम्ही बोलता ना असं काही केलास ना. माझं नाव घेताना तोंडाचा चंबू नाही होणार का? पृथ्वीक म्हणताना नाही होणार का? नाही पण तुमचा आधीच चंबू असा ना. परत करायची काय करताय? जवळजवळ अपमान करताय तुम्ही, इंटरव्ह्यू होतच नाही. अपमान नाही बोल. आता असू नका गप्रवा. ऍक्शन बोला आधी. ऍक्शन. नमस्कार, मी पृथ्वी प्रताप. एवढा त्रास झाला तुम्हाला? क्लोज लागला. एक तुम्हाला चंबू नाही मिळाला तर तुम्हाला एवढा त्रास झाला? क्लोज क्लोज क्लोजला कसा बरं दिसतं ना, असा हात आला की बेकार दिसेल. शूटिंग सुरू. हा सॉरी सॉरी. तर मी आता बरेच वर्ष झालं मी हास्य जत्रेचा भाग आहे, आणि मी हास्य जत्रेत व्हेरिएशन देणारा नट म्हणून ओळखला जातो. व्हेरिएशन म्हणजे के बाय माझे लय सिरियस हा काय? जाऊ का? अरे
व्हेरिएशन हेही माहित नाहीये का तुम्हाला? व्हेरिएशन देतो आपण शिवी 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 चप्प व्हेरिएशन ही शिवी आहे. अरे व्हेरिएशन असताना यार मी वेगवेगळ्या स्किट्स मध्ये वेगवेगळी पात्र घेऊन येतो. अच्छा असं व्हेरिएशन आहे. हा नाही आम्ही कधी दिलेले नाही ना. आणि आम्ही या भानगडीत कधी पडलेले नाही. देव खोटं काय सांगायचं. तू कधी काय केलंस काय? नाही ना मी कधीच व्हेरिएशन देणार नाही. कधीच नाही. माझ्या अख्ख्या खानदानात कोणी दिला नाही. मी कशी देऊ? आम्ही नाही नाही मी पण नाही. माझ्या आई बापांनी मला अशी संस्कारच नाही लावलेत बाबा. बावळट आहात का रे जरासे? बावळट आहात. अरे पण व्हेरिएशन म्हणजे वेगळे पण. एवढं काय आई बापाने शिकवलं नाही आणि संस्कार नाही दिले. वेगळे पण वेगळे. मग त्याला व्हेरिएशन. मी येतो ना वेगवेगळ्या स्किट्स मध्ये वेगळा वेगळा बनवून. मी बघलाय हास्य जर तुम्ही ते मिशी लावून दाढी लावून काय केस बीस पांढर इतका का? म्हणजे तुम्हाला कॉमेडी येत नाही म्हणून सगळं लावता ना. हा रोप मला पटत नाही आहे. नाही तर व्हेरिएशनचं नाही बोलायचं आहे. बघ मला कॉमेडी येत नाही. नाही येत नाही. मी हे का बोलतो? मला येते हे बोलायचं नाही. हे नाही बोलायचं. व्हेरिएशन व्हेरिएशन मी देतो तेवढा लक्षात ठेवा. व्हेरिएशन वर नाही मला आठवलं. म्हणजे नवीन प्रश्न आहे व्हेरिएशन वर. तर तुमच्याकडे बँड बघा आमिर हडकर वाजवतात ते कसं काय अगदी वेगवेगळं व्हेरिएशन देतात? अरे त्याचे प्रश्न त्याला विचारा ना. आमिर हडकर व्हेरिएशन देतो ते मी काय सांगू? व्हेरिएशन देतो सेन्सेक्स वर गेला का खाली एवढं माहिती असतं फक्त त्याला. या माणसाचा ना असाचा काय झाला आता? व्हेरिएशनचा विचारायचा असत तर श्याम बांगर बद्दल तरी विचारा. या बांगर बद्दल कसलं आणचं मा तो माहिती आहे. असं पिवळं गॉगल लावून जॅकेट घालून असं अजय देवगण सारखं मान वाकडी करून काय व्हेरिएशन? तुमचं माहिती आहे सगळे हास्य जत्रावाले ना जळतात त्यांच्यावर म्हणून कमी शॉट लागतात माहिती आहे. त्याच्यासारखं व्हेरिएशन हास्य जत्रा पण जम नाही. हा श्याम बांगर हा देतो व्हेरिएशन. याच्या आयुष्यात दोनच व्हेरिएशन आहेत. आज गाडी कल्याणवरून पकडली काल ठाण्यावरून पकडली होती. बोला अरे कसलं डोंबल्याच मला विचारा ना यार. माझ्यासाठी आलाय ना तुम्ही इथे श्रम चिडू मला विचारा ना. माझे प्रश्न मला विचारा यार. तुम्ही दोघे शांत बसा रे. माझ्या चॅनलचं नाव खराब करतात एकदम. तुम्ही भविष्यात कसे वरती घेऊन चाललो माझ्या चॅनलला. अजिबात काय नाही विचारतो मी. विचार रे विचार. वाक्य तर पूर्ण मी विचारतो. काका मला सांगा आता तुमच्या शो मध्ये विचार. आता तुमच्या शो मध्ये सईत अमनकरांना बोल्ड आणि ब्युटिफुल बोलतात. मग प्रसाद सरांना का नाही बोलत? ते पण बोल्ड आहेत ब्युटिफुल आहेत. बोललं पाहिजे. हे करेक्ट आहे. आपण ऍब्जेक्टिव्ह दोघांनाही देऊ शकतो. पण जसं सईत अमनकरांना बोल्ड बिंधास्त ब्युटिफुल म्हणतात तसं प्रसाद सरांना सुद्धा खट्याळ मिश्किल रुबाबदार असं म्हणतो की नाही आपण. ते तसं आहे. नाही 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 पण कसं आहे ते दोघे पण खुर्चीवर बसतात. हा बरोबर. दोघे पण बोलतात. बरोबर. दोघांचा सगळा सेम नको काय? सेम पाहिजे. सई तामणकर बिन बायांचे स्लीवलेस कपडे घालून बसतात. प्रसाद ओक तसे स्लीवलेस कपडे का नाही घालत सांगाय? अरे आम्ही काय अख्खी टीम त्यांच्या भायांमध्ये हात घालून बसलोय. नका घालू नका घालू. ते नाही घालायचं रे असं करतो आम्ही. त्यांना वाटलं त्यांनी घातलं. त्यांना नाही वाटलं त्यांनी नाही घातलं. एवढं सोपं आहे. मला माझ्याबद्दल विचारा यार. नका विचारू प्रसाद सरांबद्दल. मला त्यांना विचारायचं तर त्यांच्या घरी जाऊन विचारा. नाही नाही ते इंटरव्ह्यू नाही देत सर. आम्ही गेलो होतो मागे त्यांच्याकडे तर ते आतून बोलले हे मंजू हाकेल त्यांना. मग मंजू मॅडम पण आले होते. अगं बाई कोण आलं? अरे मोरे या 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 या. ही बघा ही आमची मस्कर आहे. तीच प्रसादला चावली होती. मग बघा आता काय ते तुम्ही. मग आम्ही पळून गेलो. आम्ही थांबलो होते. भिकाऱ्यांनो आता कशाला थांबलाय? आता मी चाव तुम्हाला. नाही आलाय तर घ्या ना नीट इंटरव्ह्यू. ऐका चिडू नका. माझ्या बघा काय झालं. गुरगुरताय. काय झालं? थांबा. काय झालं? हे विराज जगतापने व्हिडिओ पाठवला नाही. मजा लय कॉमेडी असं. ऐका ऐका विराज जगताप कधी बसून एवढी कॉमेडी करायला लागला? ऐका ना ऐका मोरे मोरे हा व्हिडिओ आलाय ना मग बघून असं ऐकून का हसताय? ए त्याचा डिस्प्ले गेलाय ना. ह्या फोनचा डिस्प्ले गेला? हा डिस्प्ले नाही. पण आता तुम्ही याच्यावर शूट करत होतात ना? ते कसं करत होतात? अंदाजे
एडिटिंग कशावर करता? ह्याच्यावर. ते कसं करता? ते पण अंदाजच करतो. आपण ना नीट लक्ष देऊन करायला लागता. थोडी पण चूक इकडे तिकडे होता का? अजिबात. मागे जरा मी लक्ष दिलं नाही सरांनो, ऐकतावय काय? मागे मी लक्ष दिलं नाही ना, ह्या वासड्यात माझा अंगुलीचा व्हिडिओ शूट केला आणि व्हायरल केला माहिती आहे. तुम्ही एकमेकांचे अंगुळीचे व्हिडिओ शूट करतो? यांकांना सवयच आहे एकमेकींचे अंगुळीचे व्हिडिओ शूट करतात आणि ब्लॅकमेल करतात. हे भाई माझे हैता चांगला आहे. आपण यांचं अंगुळीचं व्हिडिओ शूट करूया सेलिब्रिटींची अंगुळ म्हणून. लय फेमस होतं लोक. तुमचं बाथरूम काय सांगा ना? पाहिजे बाथरूम शूट वाटेल ते करताय का यार? नाही तो एक व्हिडिओ केला, एक व्हिडिओ केला असता एक साला एक इंटरव्ह्यू मला वाटलं चांगला होईल तोही नाही होणार आहे. खरे म्हणजे ना इंटरव्ह्यू चांगला झालाय, कंटेंट पण चांगला मिळाला. कंटेंट आता तर टेन्शन इला. आता एडिट काय करूचा आणि ठेवू काय? दळभद्र्यांनो, ए दळभद्र्यांनो, ते प्रसाद सर मागच्या आठवड्यात बोलले मोरे फॅमिली फायर वर आहे, एवढा कन्व्हिक्शन दाखवाल? काय माका तो टेन्शन आलेला, काय एडिट करू काय? निघा तिकडे. एडिट करताय काय? डोंबलाचा शूट केलंय काका? काका जारी ना, जा बोललोय. ऐकेन आम्ही जातो पण आम्हाला कोणाचा तरी रेफरन्स द्या ना, त्यांचा पण इंटरव्ह्यू घेतो आम्ही. माझी नाडी तुमच्या हातात रमेशने दिली ना, एक नंबर आणि पत्ता पाठवतो. नाव आहे प्रथमेश शिवलकर. मजा कर. भन्नाट इंटरव्ह्यू. थँक्यू श्रमेश. मस्त मस्त प्रसाद. श्रमेश तुझ्या ता असे म्हणून असे मित्र नको असतात. लक्षात ठेव, लक्षात ठेव, मोरे फॅमिली खरोखरच फायरवर आहे. माझं स्टेटमेंट मी कंटिन्यू करतो. वंडरफुल कॉन्सेप्ट होती आणि मस्त पृथ्वी तुफान. म्हणजे देव करो आणि काही वर्षातच तुला तुझ्या आयुष्यात खरोखर पेंट हाऊस येऊ आणि तोपर्यंत तुझे अगणित उत्तम इंटरव्ह्यू होत एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाकी सगळं नेहमीप्रमाणे ॲज युजल फॅन्टॅस्टिक वंडरफुल. थँक्यू. मंडळी फिल्टर बाड्याचा बच्चन गौरव मोरे चक्क चक्क लग्न होऊन गेला हनीमूनला. बघूया नशिबानं त्याला इथपर्यंत दिलेली साथ त्याला पुढे पण मिळतीय का? प्रसाद सर, सई मॅम बोला. याला म्हणतात प्रेमाइज एस्टॅब्लिश करणं. या सगळ्या सेटअपवरून तुम्हाला आमच्या स्किटचा विषय कळला असेल काय आहे. आज गौरव मोरेचा हनीमून आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आलोय. ते म्हणतात ना, वेन समवन स्मेल्स गुड दे आर ऑटोमॅटिकली मोर अट्रॅक्टिव्ह. शिवा, ए शिवा, ती आता आली आहे, तिला असते. हाय शिवा. हाय शिवा. बापरे, मेरा मयार नहीं मिलता, मैं आवारा नहीं फिरता. पर मेरा मयार नहीं मिलता, मैं आवारा नहीं फिरता, मुझे सोच कर खोना, मैं दोबारा नहीं मिलता. काय झालं का शिवा असं अचानक? हे वातावरण, या रूम मध्ये फक्त तुम्ही आणि मी आणि तुमची शायरी. माझी पहिलीच वेळ आहे ना. मग माझं काय?
मी का शनिवार बाजारात एक का तीन हनीमून लिहिलो एक का तीन हनीमून लिहिलो असं करतो काय बोलती तू यार आज या अहोवर सगळं चालणार आहे का इशो सपोर्टला इशो पण आहे अहो शिवाली इशो शिवाली अहो शिवाली इशो शिवाली अहो शिवाली इशो शिवाली अहो तुम्ही कोण आहे आणि आमच्या खोलीमध्ये डायरेक्ट कसे काय आलात आमच्या म्हणजे हा आमच्या म्हणजे माझ्या माझ्या म्हणजे माझ्या म्हणजे आमच्या दोघांच्या आमच्या दोघांच्या म्हणजे अरे काय प्रश्न करता यार ह्याच्या आयला लागा हिमाचल मध्ये म्हणजे काय सकाळपासूनच काय लावून आलाय काय काय बोलताय ह्याच्या आयला माझी रूम आहे चला खाली करा तुमची कसली आमचं बुकिंग आहे इथं हा माझं इथं बुकिंग आहे हा तुमचं अरे तर आमचं बुकिंग आहे अरे याला सांग यार ऐका ना मी काय म्हणते तुम्ही ते रिसेप्शनला फोन लावा ना तेच थांबा ना तुम्ही बाहेर जा पहिलं बाहेर काय जावा फोन लावा तुम्ही पहिला विचारा त्याच माझं बुकिंग आहे इथं हॅलो रिसेप्शन हा तुम्ही लवकर रूम नंबर 143 मध्ये या हा त्या रूम मध्ये या लवकर या हॅलो रिसेप्शन हा तुम्ही या शिवा बघ कोण आहे का हा हॅलो अरे काय कोण रिसेप्शनिस्ट अरे मी लँडलाईनवर फोन लावलाय लगे आलात पण त्याच मी जाम वेगवान माणूस आहे जाम भारी माणूस आहे मी हिमाचल मध्ये आगरी बोलणारा माणूस एक मिनिट इकडे तुमचं नाव सांगा काय तस मी हिचामल मधला एक छोटासा रहिवासी कदम हे बघा कदम साहेब हा माणूस जबरदस्ती आमच्या रूम मध्ये घुसलाय ही रूम माझ्या नावाने बुकिंग आहे गौरव मोरे नावाने बुकिंग आहे नाही 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 ही बघा रोहित माने नावाने बुकिंग आहे चेक करा चेक करा गौरव मोरे नावाने बुकिंग आहे रोहित मानेचं बुकिंग आहे चेक करा ऍपवर चेक करते अरे काय टेन्शन घेत आहे मी टेन्शन म्हणजे डायरेक्ट घुसतो आमच्या रूम मध्ये माझी रूम आहे अरे माझी रूम आहे ना यार सॉरी थोडस आमच्याकडनं चुकी जाईल काय झालं गौरव मोरेच्या पण नावावर ही रूम बुक झाले मानेच्या पण नावावर ही रूम बुक झाले डबल बुकिंग आमच्याकडनं चुकून जायले डबल बुकिंग असं कसं डबल बुकिंग ते आमच्याकडनं जरा थोडस गोल झाला मॅनेजरला बोलवा मॅनेजर घरी गेलाय तुम्ही पहिले याला याला इकडे हाकला नाही माझी रूम आहे याला दुसरी रूम द्या हाकला ऐका आमचा हनीमून आहे याला बाहेर काढा ना प्लीज नाही नाही ऐकच बाहेर काढू हॉटेल सगळे फुल आहे न बाहेर जाम बर्फ पडतोय माणूस गोठून मरल हो मग तुम्हाला ह्याची काळजी आमची काळजी नाही तुम्हाला असं काय करता तुम्ही अरे बसारे तुमचा हनीमून आज होईल उद्या होईल परवा पण होईल यो माणूस बाहेर जाऊन गोठून मेला तर लपरी होतील मग काय यार याला ह्याची काळजी आपली काळजी नाही यार काय बोलतो थोडस ऍडजस्ट करून घ्या नाही ना ऍडजस्ट हे बघा मी सांगतोय आता तुम्हाला तुम्ही जर ऍडजस्ट करायला तयार असला तर मग मी बी तयार आहे काय झालं ते जर ऍडजस्ट करतायत तर करूयात ना आपण पण ऍडजस्ट ओ बाहेर थंडी पडली आहे ना अगं पण तो इथे असला तर आपल्याला फक्त रात्रभर बसावं लागेल कळतंय का तुला कळतंय का एक मिनिट थांब मी त्याशी बोलतो एक मिनिट माने एक मिनिट इकडे काय एक मिनिट इकडे काय ऐका ना आमचं नवीन नवीन लग्न झालं हो मग कुठल्या लोकांचं लग्न जुनं असते लग्न नवीनच असते यो काय तुम्ही बिला का लय खळीला आलाय बरं का व्हायच कळसू असा की व्हायच एक दिवस कळसू असा की एक दिवस कळसू असं बाहेर लागा बर्फ पडतोय म्हणून तुम्हाला सांगतो नाही तर कशाला बोललो असतो मी हा नाहीतर मग तुम्ही जावा बाहेर मग माहिती नाही तुम्ही जावा नको बाहेर बर्फ पडतोय ना आम्ही ऍडजस्ट करतो एक काम करा ना याला तुमच्यासोबत घेऊन जा ना खाली तिकडे झोपायला ऑलरेडी तिकडे दोन माणसं तिकडे झोपलेली आहेत मीच बसून असं झोपलोय अरे यार ऐका ना तुम्ही थोडं आजच्या दिवशी उद्या मोकले जायल की मी असं कसं ऍडजस्ट करू यार आपण करूयात ऍडजस्ट प्लीज हे बघा आता कसं ऍडजस्ट करते मी बी ऍडजस्ट करायला तयार झालोय कसं ऍडजस्ट करणार आपण यार झालंय माझ्यासाठी तुझ्यासाठी यार आपला हनीमून आहे यार कसं करणार आपण ऍडजस्ट असू दे हे बघा ओ हे बघा माझं मी आपलं इकडे टाकलेलं आहे तुमचं दुकान तिकडे वर मांडा दुकान वर मांडा म्हणजे हा हे काय बोलतेस तू दुकान वर मांडा म्हणजे काय
नीट बोल जरा भाई, नीट बोल. नाही नाही, दुकान मांडा म्हणजे तुमचं आपलं तिकडे वर चालू द्या हो, माझं आपलं इकडे चालू ठेव. तुम्ही तुम्ही चिडचिड कशाला करताय? कसा बोलतो तर बघ ना. असू दे ना, भाऊजी समजून घेत आहेत ना. तुझा भाऊजी कधी झाला? आता असं करू नका तुम्ही, मी आपलं इकडे झुपतो कळलं का? पाहिजे तर माझ्या कानात कापूस टाकतो मी, बस का. आणि माझं कसं आहे माहितीये का, मी कूस बदलतच नाही. एकदा का बॉडी पडली नाही, सकाळीच उठते डायरेक्ट. आधी मध्ये मी मानवी वाकडी करत नाही, शपथ सांगतो मी. मध्ये काहीच नाही होत. हा इकडे झोपतो मी, तुमचं चालू तिकडे निवांत. चालू द्या म्हणजे निवांत. अरे काय बोलतोस तू, बेडवर काय कबड्डीचा सामान ठेवलाय? चालू द्या म्हणजे. कसं बोलते बघ ना मग. परिस्थिती काय आहे, तुम्ही कसं बोलताय? तू माझे सूर बदल सांकंदीन ठेवून. परिस्थिती काय आहे, तुम्ही काय बोलता? काय सूर लावलाय? चिडताय वर का तुम्ही? चिडू नका. थांबा यार, आपल्या कशाला चिडचिड करताय? आपला हनीमून आहे, हा माणूस मध्ये आला. ठीक आहे, काय चिकी खावा. चिकी वहिनी घ्या, चिकी घ्या. अय्या चिकी लोणावळ्याची चिकी आहे. अय्या लोणावळ्याची चिकी आहे. आपला बिझनेस आहे वर का लोणावळ्याची चिकीचा? काय बोलता? मग काय, लय सॉलिड बिझनेस होतो तिकडं. मग म्हणलं आता बिझनेस वाढवला पाहिजे. हिमाचल मध्ये चिके विकाय आलो. बापरे, तू काय येडाय का रे? लोणावळ्याची चिक्की हिमाचल मधील लोक का घेतील? तुला कळते का? त्याला काय दवान घेते दिन. ही तिकडे लोणावळ्याची की तिकडे असती, इकडे म्हणजे हिमाचिक्की, हिमाचिक्की म्हणले की लोक घेतील. आपण घेऊया तेवढंच नाही का हिमाचल मध्ये लोणावळ्याचा फील? तुला कशाला हवाय लोणावळ्याचा फील? त्यासाठी आलीस हिमाचलला? बस गा पिता ते चिक्की इकडे. हे धरे बाबा तुझी चिक्की. होय वहिनी. हा भाऊजी. तुमचा फुलाचा धंदा आहे वे? नाही हो का? नाही, टेम्पो वरून फुलं टाकले ती बेडवर. अहो आमचा हनीमून आहे ना आज. अरे ना ग्या, आज आमचा हनीमून आहे. पिक्चर मध्ये बघितलं नाही हनीमूनच्या दिवशी बेडवरती असे गुलाबाच्या बागड्या टाकतात वगैरे, बघितलं ना असं? नाही असेल का? नाही आमच्याकडे तसलं काय नसते. बर, आमच्याकडे नुसता झिरो बल्ब असतोय. शांत बस ना यार, जरा गप ना यार, प्लीज जरा गप ना. झोपायला तुला झोप ना, तिकडे तोंड करून झोप. गप बस जरा. हा बसतोय की तो? गप बस. नाही बसतोय की? नाही म्हणलं आपलं नवीन नवीन ओळख झाली होती. हा वाईस गप्पा हाणत बसलो असतो. वहिनी आहे त्या, तुम्ही आहे, मी आपलं गप्पा. ना गप्पा मारायचं, झोप. हा तू झोप फक्त. वहिनी तुम्हाला झोप आली? नाही हो, गप्पा मारायला मलाही आवडतात. काय का आता बघितलं का? त्या गप्पा मारणार मग काय, तुम्ही एकटा हनीमून कोणावर करणार आहे? मला नाही करायचं हनीमून. का बरं? मला फक्त झोप आले झोपायचं, कळलं? करा घ्या हो, शपथ सांगतो तो. मी बघणारच नाही तिकडं. नीट बोलणार जरा भिकारी, नीट बोलणार. खरंच नाही बघणार मी. करा तुम्ही, खरंच करा. काय टेन्शन नाही, मी आपलं इकडे तोंड करून झोपतो. झोपते कसा बोलू शकतो रा माणूस असा? जाऊ दे ना. तुम्ही पण कुठे विषय वाढवत बसलाय, सोडून द्या ना. काय करू ग तुझं मी आज? ठीक आहे, असू दे, रिलॅक्स. आज आपला हनीमून आहे ना? हो. तिकडे तोंड केलं, डोंट वरी. पण परका माणूस आहे ना, थोडी लाज बाळग ना. मी जगातला पहिला माणूस आहे ग जो हनीमूनला लाज बाळगतोय. दुसरं काय नाही, तिकडे तोंड करून झोपलंय, टेन्शन नाही. ते तिथे तोंड करून झोपलेत म्हणजे ते झोपलेच आहेत कशावरून? झोपलंय ते, मला झोपलोय की वहिनी आता. आता झोपलोय ते कसं धावायचं सांगा बरं? झोपलोय की नाही मी? झोप ना यार. झोपलोय तर मग मी. तू झोपलायस ना? झोपलोय. इकडे लक्ष नको देऊ ना, मी बाहेर पडतो यार. प्लीज झोप ना यार. हा झोपते, झोप. प्लीज झोप ना. हो झोप. तुमचं चालू दे बरं का निवांत. तुला काय करू यार, कशाला विषयाला विषय वाढवत आहे? मला ना कळतच नाहीये बाबा तुमचा. पण आजचा दिवस विषय वाढवायचा आहे. पण असू दे, ते आहे. शिवा तू इतकी सुंदर दिसतेस यार. हा माणूस असा मध्ये आलाय, आपण असं लांब लांब बसायचं का? असू देत ना, आजचा दिवस ऍडजस्ट करा ना फक्त. अरे काय ऍडजस्ट करा यार, आता हळू बोल. कळलं? तो झोपलाय. तोंड बंद करा की त्याच्या आईला झोपू दे. मला झोपू दे की मला.
काय सगळ्याला का चिक्के बिके काय जायची माणसाला लागा झोप नाही काय नाही झोपू देवा बडाबडा करू नका उगच सॉरी भाऊजी तुम्ही झोप हा मग झोपू दे मला निवांत असं आपलं हनीमून आहे यार हो मला माहितीये आणि आग्या बघ ना यार कसं येऊन बसलाय तर जाऊ दे ना सोडा ना आता आय 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 ए ए ए आता कशाला उठला आ आता कशाला उठला त्याला उठू वायच कशाला झोपला होता ना तू गुडगे लय घायला आले ते हो सुखाचा होय तो वरनं खाली करायचं खालनं वर यायचं म्हणजे सुख आणि हे माझ्या रस्ते काय साधी येते होय सरळ रस्ताच नाही तुम्ही आवाज द्या की हे माझे की एक बी बघत नाही आपल्याला जाऊन सांगायला लागते काढून जेव्हा चिक्कीचं पाकिट दाखवतो की नाही तेव्हा तेच नि वाटत तेव्हा चिक्कीवाला आलाय म्हणून लय घायला आले दिवस अरे नाग्या तुझा लोणावळ्याला धंदा चांगला चालू होता ना इथं हिमाचलला कसा मरायला लागलास तू लोणावळ्यात लय कॉम्पिटिशन हो आता आणि कसं झाले तिथं माणसं कमी चिक्कीवाली जास्त झाली ती तर आहे तर म्हणून म्हणलं आपलं तिकडं नकोच तसलं आपण इकडं आपलं हिमाचल मध्ये येऊ निवांत आपला बिझनेस करू मस्त पाहिजे घ्या त्याला घ्या किंवा मला नाही गरज तेलाची माझे गुडघे मजबूत आहेत कळलं काय लागला सांगायला अरे कशाला आलाय का आपल्या रूम मध्ये हा आपण झोपूया ना मुद्दाम करतो का ना तुम्ही झोप तुम्ही चिडचिड करू नका ना चिडचिड करू नका चिडचिड होते तुम्ही शांत झोपा तुमचं चालू दे निवांत मी बघणार नाही तिकडे 3 वाजले रात्रीचे आता झोपू द्या आम्हाला बाम बिम त्याल बिल काय लागलं तर मग झोप नाही यार मला रडायला लागलं तू झोप यार तुला मी तुझ्या पाया पडतो यार तू झोप यार प्लीज मला काय सांगतो आमचा हाली मुला आहे तुला चिक्कीची पडले यार प्लीज माझ काय आता झोपणारच आहे मी माझ मला काम लय असते दिवस अरे बोलता बोलता मर तरी तू म्हणजे वाट लावलं यार आता कोण आले कोण आले बघ होय कदम होय काय किती झाले जाम लफरी झाले तिकडे बर्फ पडतोय सगळ्यांचे दरवाजे मी ठोकले पण कुणीच उघडला नाही आमचं हीटर बंद जाईल त्याच्या मुलं मग म्हणे थोडस इकडे झोपायला जागा ते कदम आमचं हानी म्हणा हो ऐका ना कदम नाही नाही काय माहितीये काय तुम्ही चांगली माणूस आहेत म्हणून बोलतो तुमच्यात माणूस की आहे या रे यांच्याकडे माणूस की आहे ऐका हे फालतुगिरी चालले यांचं हनीमून आहे त्यांना डिस्टर्ब नाही करायचं तिकडे थोबार करून झोपायचं आणि या पाकल्या बिकल्या तुमच्या तिकडे थोडस घ्या म्हणा इकडं आवरीची जागा पुरते तू तिकडे तोंड करून झोप मी इकडे तोंड करून झोपतो पण हो काय पाहिजे काय पाहिजे अरे झोपाला भिकाऱ्यांनो ती आओ बोलते कसं उठतो झोपाला आजच्या हाली मुची वाटावली माझ्या तुझ्या मोठ्या झालंय अतिशय इंटरेस्टिंग असा कबाब में हड्डी परफॉर्मन्स धुमाकूळ प्रसादा कसा वाटला हनीमून वाह मस्त सुरुवातीचा माहोल फार इंटरेस्टिंग क्रिएट केला होतास गौऱ्या तू जेव्हा गात होतास तेव्हा आमिर तिकडे पट्टी शोधत होता नक्की कुठला सूर तो जसा त्याला शेवटपर्यंत सापडला नाही तसा तुलाही तुझ्या हनीमूनचा सूर काही शेवटपर्यंत सापडला नाही एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ही जी चादर आहे ना त्या चादरीत प्रॉब्लेम आहे लक्षात जेव्हा जेव्हा ही चादर असते ना इथे काहीच सक्सेसफुल होत नाही एकदा चादर बदलून बघा इंटरेस्टिंग होतं विषय फार इंटरेस्टिंग होता आणि शिवाली फार गोड दिसती असतो आणि ते काय बेअरिंग घेतलं होतं ते
जितकं डोक्यात जात होतो तितकंच गोड पण होतं, म्हणजे ते डोक्यात जाणंच अपेक्षित होतं, पण ते फार मस्त कॅरी केलं असतो. थँक्यू अरुण सावत्या, मस्त मजा आली, वंडरफुल. सही मॅड परफॉर्मन्स होता. गौऱ्या, तू आजपर्यंत सगळ्यात धाडस आयुष्यात काय केलं असशील? तर माझ्या मते ते स्टेजवर गाणं गाणं आहे. गट्स गौऱ्या, गट्स. तुझी वातावरण प्रिमाइस तू फारच छान क्रिएट केलास. सावत्या, मस्त होता परफॉर्मन्स. शिवा, मस्त गोड. अरुण दादा, तुम्ही हिमाचलमध्येही असाल असं वाटलं नव्हतं, पण तुम्ही कुठेही अवतरू शकता याच्यावर आता विश्वास बसलेला आहे. मजा आली तुम्हाला पाहून. मला लोणावळ्यात आता माणसं कमी चिक्कीवाले जास्त उरलेत. हा ह्युमर म्हणजे कमाल. गुरुजी, 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 सरांचं वाक्य आहे. इतकं कमाल वाक्य होत की क्या बात आहे. वा 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 वा. मंडळी, मिरची घातलेला पदार्थ खाताना जरा सावध राहा, कारण हा प्रसंग तुमच्यावर देखील ओढवू शकतो. बघूया मिरचीनं केलेली ही फजिती, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवी. हा बोल 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 बोल. हा नाही 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 नाही, पासाचं बोल नको रे बुवा. स्पर्धेचा प्रयोग आहे, पहिल्या दोन रागात परीक्षक बसणार आहेत. मी आला ठेव, मी लिहि भिकारडे पास मागणार. हे बोल नो, भजी झकाचा ना एकदम. अरे या थिएटरच्या बाहेर भजी मिळते ना तर ही जगात कुठे मिळत नाही ना. मला लहर आली ना भजी खायची की इकडची ब्लॅक ने तारीख येतो आणि प्रयोग लावतो इकडे. हे म्हणे हा बिंदास भजी खा, नवीन म्हणून लादू नको. ए श्रमेश बाबा घे भजी. नाटक. अरे अरे काय करताय, चारचा प्रयोग, साडेचार वाजले अजून प्रयोग सुरू नाही केला. परीक्षक आले, स्पर्धेचा प्रयोग आहे बाबा. अरे मला माहिती आहे परीक्षक आले, त्यांचं काय आहे. अरे त्यांचं काय म्हणजे, साडेचार वाजले प्रयोग सुरू झाला नाहीये. अरे बाबा हल्ली ना परीक्षकांना कंटेंट महत्वाचा नसतो, त्यांचा इगो मोठा असतो. प्रयोग सुरू कर लवकर, बाहेर काढतील नाटक. हे नाटकात लिहिलं असं टाले आले असते मेल्या. ए मेल्या तू मला सांगू नकोस. अरे हे काय भजी खात बसलेत. हे बा तू पण घे गरम गरम भजी खा गे. अरे काय भजी खाताय. अरे तुला कळतंय, 1.5 किलोचा भात आता आतमध्ये वरपलायस तू आणि आता भजी खात बसलाय. अरे प्रयोग सुरू कर ना, सुरू कर. हे पाण्यात थडवेल दे. बजाले बजाले तिकडे ठेव मी याला. सुस्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करू. MHS सादर करीत आहे. आकाश भजी घे. थँक थँक भजी घे. तर सादर करीत आहे सुशील इनामदार लिखित दिग्दर्शित एक शोकांतिका, पुण्याचा आमचा पितामह, अर्थात एक पिता. सादर करीत आहोत 2 अंकी नाटक. धन्यवाद. दे दे वासाड्या कर्टन द्या लवकर. देता अरे प्रयोग आता तू आता कर्टन देत नाही लवकर. दे दे कर्टन. दिकट पितामह पितामह तुम्ही हे काय लावले. गेले कित्येक दिवस तुम्ही अन्नाचा त्याग केलाय. यांनी 2 दिवस झाले पाणी सुद्धा प्राशन केलेलं नाहीये. पितामह हे कस चालेल. पितामह बोला बोला. बोला पितामह बोला. पितामह महाराज बोलतायत ते बरं. तुम्ही जल प्राशन करा आणि उपवास सोडा. पितामह उपवास सोडा, राज्याला तुम्ही हवे आहात. पितामह अगदी बरोबर बोललात अमात्य. पितामह असे कसे चालेल.
आम्ही तिथे युद्धावरती गेलो आणि तुम्ही इथे तुमचे उपोषण सोडले नाही तर पितामह कसं चालेल? आमचे लक्षच लागणार नाही. पितामह बोला पितामह. अरे हा वसडा बोलत का नाहीये? अरे भिकाऱ्यान भजा खाल्लं नाही. पितामह पितम पितामह बोला. पितामह बोला लवकर बोला. भजा गिळ लवकर सगळ्या भजा गिळ. पितामह तुम्हाला वाटतंय की तुम्ही हे सत्य जगापासून लपवताय पण तुमचं हे कुरकुरीत सत्य सगळ्या जगाला कळतंय. पितामह त्या सत्याचा वास तर आहा. पितामह बोला लवकर बोला. सुख सुख झालंय रे सगळं. पितामह बोला. पत्र पुत्र पुत्र पुत्र. आम्हाला आमच्या राज्याची काळजी आहे म्हणून आम्ही गेले 3 दिवस झाले उपोषणाला बसलोय. पुत्र बोला. जोपर्यंत आमच्या राज्यावरचं संकट टळत नाहीये तोपर्यंत आम्ही अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही प्राशन करणार नाही. पुत्र पितामह नाही हा आमचा निर्धार आहे. आम्ही एकदा ठरवलं म्हणजे हे मेलेले उचकी लागली. हे पितामह काय होते आपल्याला? काय होतय पितामह? पितामह ए बन्या आधी आधी भजी अडकली. भजी अडकलेली काढा. मेला त्याच्या नरड्याजवळ मिरची भजी अडकली. हे धर नरड्यात त्याच्या मी दिलात ना त्याला मिरच्या. मला बोलू नको. चल आम्ही निर्धार केला. पितामह थोडं पाणी पिता. वा शिपाई वा. आहा रे शिपाई. आज चला पितामह पाणी घ्या. लवकर पाणी घ्या पितामह. पितामह हा आता सगळं अलबेल दिसतंय तेव्हा तुम्ही आता बोललंच पाहिजे. बोला. पुत्र आमच्या राज्यावर हे संकटाचे काळे ढग असताना आम्ही कसे काय जेवू शकतो? आमचं ठरलेलं आहे आम्ही अन्नाचा आणि पाण्याचा त्याग करतोय म्हणजे त्याग करतोय. पितामह अजून थोडं पाणी पितामह. आम्ही पाणी नाही पिणार. पितामह पाणी प्यावं लागेल तुम्हाला. पितामह वर बघा. पितामह वर बघा. तो बघा सूर्य बघा. वर बघा. वर बघून काय होणार आहे? वर बघितल्यावर उचकी थांबते. त्यांनी नाटक थांबलंय आता करायचं काय? बघ ना यार. पितामह हे काय आले? लिंबू पाणी आहे त्याला म्हण पिऊन घे उचकी थांबेल. हे नेमके आले कुठून? हॅलो हॅलो हॅलो. मी ह्याच्यातून बोलतोय. कशातून? आकाशवाणी बोलतोय. पितामह तुमच्या पुढ्यात प्लास्टिक पात्रातून जे लिंबू साखर मीठ मिक्स केलेलं पाणी आलंय
ते प्या गुचकी थांबेल एक मिनिटात. गुचकी नाही रे, उचकी उचकी. वसा देवदूत बोलतोय, माझ्या चुका काढू नको. होय तू देवदूता, आम्हाला कळलेले आहे, धन्यवाद. पाणी प्यायला सांगा वसा. हा सांगतोय वसा, थांबा. महाराज पाणी प्या, तुम्हाला प्यावं लागेल पाणी प्या. त्याला पाणी पाजा पाजा पाजा. दुसऱ्यांदा सगळे आलबेल आहे. थँक्यू. हा थँक्यू बोलला रे. तू परीक्षक बघतायत घबरा जरा. पुत्र 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 पितामह पितामह काय होते बोला. देवदूत लिंबाच्या बिया काढायला विसरला. अमात्य बोला. अरे आमच्या राज्यातला नागरिक हा संकट संकटात आहे. हे देवा, आमच्या राज्यावरचं संकट दूर कर. मी तुझा तपास करीन, उपास करीन. देवाचा उपास करतात. अरे हा तपास तू करतो ना, तू पोलीस आहे. मी महाराज आहे, मी उपास करीन देवा. महाराज हा शक्ती तुर्याचा सामना थांबवा. आपण कोण आहात? मी राजवैद्य नागरिक आहे सा. पितामह तुमच्यासाठी चाटण घेऊन आलोय सा. चाटण आणलंय सा? हा पितामह. तवा कवा सांगितलं नाही काय बरोबर होतोय सा. अरे काय लावलंय, चालुक्य नाटकामध्ये आणि तीन रंकाळा घुसवलाय. पितामह चाटामह. काय बरे आहे चाटणात? कशाला कशाला विचारायचं आपल्याला? काही गरज आहे का? काय नाही, केळं चुरून आणलंय, त्या घशाला टाकलेल्या बिया खाली जातील. ठीक आहे, कळले आपली, यावे आपण. पितामह चाटा चाटा, राजवैद्यांचा टाटा टाटा. अरे बापरे, त्या पल्याड कोणीतरी बोलू ते वाटत. आलू आलू. अरे हा एक्झिटला लॉजिक जाऊन जातो माणूस. बोला आता तरी आहे सगळे आलबेल. वा वा, तिसऱ्यांदा सगळे आलबेल झालेले. बोला पितामह बोला. पुत्र आता काय? आम्ही तपाला बस. पितामह आम्ही तपाला बसलो. पितामह काय होते परत? पितामह चाटणामध्ये केळीच्या ऐवजी कोंबडी चुरली की काय? मी काय म्हणतो, पाठीत गुद्दे घालूया, उचक्या थांबतील लगेच. अरे ते पितामह आहे, मारा तरी पण. अरे नका, अरे मारू नका. अरे पितामह ते. अरे मार. हे बघा हे बघा रसिक क्षमस्व, एका भजीने आमचा घात केलेला आहे, त्यामुळे आमचा प्रयोग होऊ शकत नाही. आता राहता राहिला प्रश्न पितामहांच्या भजींचा, त्यांची भजी कशी काढायची ते आम्ही बघतो. धन्यवाद. बघूया या प्रयोगाला कशी दाद मिळतीये. सई संकल्पना फारच मस्त होती. भावा तू विशेष दिसतोयस, मला हा तुझा गेटअप खूप आवडला. सुशीलला खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. येत रहा, तुम्हाला पाहायला नेहमीच मजा येते. तुम्ही एक वेगळा फ्लेवर तुमचाही आज ॲड केलात नेहमीप्रमाणे. बने मोजकंच काम, पण दिन बननेवाला काम, मजा आया. श्रमेश मस्त, पम्या कडक, फारच इंटरेस्टिंग पार्ट होता तुझ्या वाट्याला आणि तू त्याच्यात जीव ओतलास खरं खरं. आणि फार म्हणजे हे प्रसंग फारच इमॅजिनेशनच्या बाहेरचे पलीकडचे होते. पशाची परीक्षक असते तर त्यांनी काय केलं असतं मला माहीत नाही, पण फारच धमाल आली. आणि असं कुठल्या खऱ्या प्रयोगात होऊ नये एवढीच प्रार्थना करूया. मस्त.